नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या तुम्छा, आवडत्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की बारावीच्या मुलांसाठी आनंदाची बातमी आली आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण बातम्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा हा संपूर्ण माहिती तुम्हाला कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा बाजूला बेलायकन येते तिलासुद्धा प्रेस करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडून मिसणार नाहीये तर बघा मित्रांनो बारावीच्या मुलांसाठीची जी काही आनंदाची बातमी आहे ती आलेली आहे संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो पाहू शकता बघा लोकमत पेपरमध्ये आलेली महत्त्वाची बातमी आहे तर बघा बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध तर बघा मित्रांनो बारावीच्या परीक्षेचे जे काही संकेतस्थळावर प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध झालेले आहे भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी सांगितलं होतं ही जी काही माहिती आहे ती एडिट आहे तर बघा मी तुम्हाला कालच ही जी काही माहिती ती दिली होती की तुमचे जे काही प्रवेशपत्र आहे ते उपलब्ध होणार आहे तर बघा बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जे आहेत ते उपलब्ध झाले आहेत आता यामध्ये संपूर्ण माहिती काय बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र उपलब्ध झालेले आहेत शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करून त्याची प्रत विद्यार्थ्यांना द्यायची असून त्यासाठी कोणतेही शुल्क न आकारण्याच्या सूचना राज्य मंडळाने दिलेल्या आहेत तर बघा मित्रांनो तुमचे जे काही प्रवेशपत्र आहेत ते शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयाने डाउनलोड करून तुम्हाला द्यायचे आहेत त्यासाठी कुठल्याही पद्धतीचे शुल्क न आकारण्याच्या सुद्धा या ठिकाणी सूचना राज्य मंडळाने दिलेल्या आहेत आता तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र मिळालेले आहेत का मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये येस लिहायचं आहे मिळाले नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडनं कुठलीही फी घेतली जात असेल तर तीसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे फी घेतली जात असेल तर ती फी लिहायची आहे आणि फी जर घेतली जात नसेल तर नो फी लिहायची आहे त्यानंतर बघा राज्यमंडळाच्या ऑफिशियल वेबसाईटवर संकेतस्थळावर कॉलेज लॉग इनमधून प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाईल प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावर प्राचार्यांचा शिक्का मारून स्वाक्षरी करून प्रत विद्यार्थ्यांना द्यावी प्रवेशपत्रात विषय माध्यम बदल असल्यास त्या दुरुस्ती शाळा कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायचे आहेत प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास पुन्हा प्रत घेऊन त्यावर लाल शाहीने द्वितीय प्रत असा शेरा नमूद करावा छायाचित्र सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचे छायाचित्र चिकटवून मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी पत्रकात नमूद केलेले आहे तर बघा प्रसिद्धी सुद्धा आलेले आहे आणि त्यामध्ये मित्रांनो अशा पद्धतीची माहिती आहे तर पाहू शकता संपूर्ण जी काही माहिती आहे ती अठ्ठावीस जानेवारी रोजी आलेली आहे पेपरला आलेली होती बघा लोकमत पेपरची बातमी आहे तर बघा बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की तुमचे प्रवेशपत्र आलेले आहेत लवकरच तुम्हाला तुमचे प्रवेशपत्र जे आहेत ते मिळणार आहेत तुम्हाला प्रवेशपत्र मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहा नसेल मिळाले तर कमेंट बॉक्समध्ये नो लिहायचे कारण काही ठिकाणी प्रवेशपत्र वाटप केले असतील काही ठिकाणी दिले नसतील तर तुम्हाला प्रॅक्टिकलच्या अगोदर प्रवेशपत्र मिळणार आहेत जर तुम्हाला प्रवेशपत्र मिळाले असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस लिहा मिळाले नसेल तर नो लिहायचे त्याचबरोबर तुमच्याकडनं कुठली फी घेतली जात असेल तर ते सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत प्रिडोमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद